कालच्या आंदोलनामध्ये होते. माझ्यासोबत आम्ही बरेचसे कार्यकर्ते त्या आंदोलनामध्ये होतो. जे डेमोक्रेसीमध्ये इथल्या प्रत्येक सिटिझनला अधिकार आहे की त्यांनी आपला अधिकार राबवला पाहिजे, त्यांनी बोललं पाहिजे, त्यांनी प्रोटेस्ट केला पाहिजे, जो अधिकार भारतीय संविधान देतो तोच अधिकार आम्ही तिथे राबवत होतो. एक तर जे काही टेक्निकल बाबी त्या सगळ्या टेक्निकल बाबी बाकीच्या लोकांनी सांगितल्या. मी एवढंच सांगेल की इथलं जे पोलीस प्रशासन आहे ते आमच्या संरक्षणासाठी, ते आम्हाला मारण्यासाठी नाही. म्हणजे माझ्याबरोबर काल काय झालं तर आम्ही जेव्हा एकमेकांचा हात पकडून चालत होतो, म्हणजे धक्काबुक्कीच्या याच्यामध्ये ते माझ्या चेस्टवर दोन लाट्या घेऊन जोर जोरात दाबत होते. मी त्या महिला पोलीसवाल्यांना सांगतेय की अरे तुम्हाला पण छाती आहे, मला पण छाती ती दुखती आहे, मला त्रास होतोय. तर ते ऐकायला तयार नव्हते. ते दोन दोन काट्या घेऊन जोर जोरात दाबायचं काम चाललं होतं. हे झालं पहिल्या पार्टमध्ये. सेकंड पार्टमध्ये जेव्हा आम्ही सगळे गोल करून बसलो होतो, आता काही करायचा विचार नाही, आम्ही फक्त शांतपणे बसलोय, गाणे गातोय, तर ही लोकं काय करतायत, ही पटकन आम्हाला उचलतायत. आम्ही जेव्हा एकमेकांच्या हातात हात घालून घट्ट उभे, तर हे जे पोलीस, हे पुरुष पोलीस आहेत, जे हे मेल पोलीस आहेत, हे मागून येऊन मला मारतात. यांनी मागून इतक्या जोरात मला मारलं की माझा तोल न राहता मी पुढे पडले. त्याच्यानंतर इथून कोणतरी शर्ट खेचतं, इथून कोणतरी शर्ट खेचतं, इथून कोणतरी काय खेचतं. एक मुलगा उभा होता, त्यांच्या आमच्या समोर पूर्ण मेल पोलिसांची एक फौज लागली होती, जी पूर्ण गोल करून उभी होती, जी पूर्ण धकलायचं काम करत होती. या देशामध्ये पोलिसांना आमच्या रक्षणासाठी ठेवलंय, पण जर आम्ही प्रोटेस्ट करत आहोत तर आमच्यासाठी फक्त फिमेल पोलीस वापरल्या गेल्या पाहिजे, हा अधिकार आहे आमचा. पण तरी पण इथले मेल पोलीस आम्हाला धकलतात, धक्काबुक्की करतात, आमच्या अंगाची छेडछाड मानात द्याला ते खेचत आणि करतात, तर हा काय प्रकार आहे. भारतीय संविधान देतो.